बॉटलमध्ये पेट्रोल घेऊन आला होता आणि मी आता तुम्हाला पेट्रोल आणले तुम्हाला जाळूनच टाकतो असं म्हणून त्यांनी ते सावन त्यांच्या अंगावर बॉटल ओतत असताना मॅडमनी पकडलं, ओतली तरी ती सावन त्यांच्या कपड्यांवरती आणि मॅडमनी हात पकडला तर मॅडमच्या अंगावर ओतली आणि लायटर डाव्या हातात होता त्या एपीआय जानकर ह्या पुणे ट्रॅफिक विभागात परसखाना विभाग इथे नेमणुकीला आहेत. त्यांच्या बरोबर पी सी सावंत हे देखील नेमणुकीला आहेत. ते संध्याकाळी ज्या वेळेस ट्रॅफिक कारवाई सुरू होती सदर याच्या दरम्यान बुधवार चौक येथे तो इसम वेडीवाकडी गाडी चालवत येताना त्यांना आढळून आला, त्यामुळे त्याला कारवाई करण्याकरता त्यांनी कार्यालयामध्ये आणलं होतं. तर सदर कारवाई दरम्यान तो दारू पिलेला आढळल्याने त्याची मोजणी करण्याकरता त्या मशीनमध्ये फुंकर मारण्याकरता त्याला सांगितले असता तो ती फुंकर मारत नव्हता. आणि आपला चहा सांची चहा संपर्क 9130061066 गोंधळ करून त्यांना विरोध करत होता म्हणून खूप गोंधळ घालत असल्यामुळे त्यांनी त्याला शांत राहण्याकरता थोडा वेळ उभं केलं की शांत उभा राहा म्हणून आणि त्या तोपर्यंत आतमध्ये त्यांचं दुसऱ्या कामाकरता गेले असते तेवढ्यात तो कुठेतरी निघून गेला आणि येताना ते त्यांचं काम चालू होतं आतमध्ये ते आणि सावंत यांचं तर आतमध्ये डायरेक्ट आला बॉटलमध्ये पेट्रोल घेऊन आला होता आणि मी आता तुम्हाला पेट्रोल आणले तुम्हाला जाळूनच टाकतो असं म्हणून त्यांनी ते सावंत त्यांच्या अंगावर बॉटल ओतत असताना मॅडमनी पकडलं, ओतली तरी ती सावंत त्यांच्या कपड्यांवरती आणि मॅडमनी हात पकडला तर मॅडमच्या अंगावर ओतली आणि लायटर डाव्या हातात होता त्यांनी तो आग लावायचा प्रयत्न करत होता. मॅडमनी तो पण हात पकडला, त्यांचा आरडाओरडा बघून इतरही कर्मचारी मदतीला धावून आले त्यामुळे तो दुर्घटना टळलेली आहे. ड्रिंक अँड ड्राईव्ह कारवाईसाठी त्याला ताब्यात घेतली होती. साधारण 5:30-6 दरम्यानची वेळ आहे संध्याकाळी. त्याचा आता शोध आम्ही तपास करत आहोत, गुन्हा दाखल केला त्याला अटक केलेली आहे, त्याने पेट्रोल आणि ते लायटर हा कुठून घेतला त्याचा आम्ही आता तपास करत आहोत. त्याच्या मित्र परिवाराकडे वगैरे चौकशी केली तो थोडासा आक्रमकच असल्याचं मित्र परिवार सांगतात पण अजून आम्ही त्या निष्कर्षावर काय झालं तो सांगत नाहीये. कलम आहे भारतीय न्याय संहिता कायदा 223 कलम 109 132 आणि मोटार वाहन कायदा 1988 चे कलम 184 185 अन्वये दाखल केलेला आहे म्हणून.